केरळ मध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. केरळच्या पथानामिट्टा थिट्टा येथे गरिबी दूर करण्यासाठी दोन महिलांचा बळी देण्यात आलाय. याही पेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे या महिलांच्या मृतदेहांचं तुकडं करून संशयितांनी ते शिजवून खाल्ले. नरबळीतून ही क्रूर हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पथानामिट्टा येथे एका दाम्पत्याला गरिबी दूर करण्यासाठी तांत्रिकाच्या सांगण्यावरून दोन महिलांचा बळी दिलाय. हत्या केल्यानंतर संशयितांनी महिलांच्या मृतदेहाचे जवळपास 56 तुकडे केले आणि ते शिजवून खाल्ले. पद्मा आणि रोजलीन असे हत्या झालेल्या दोन महिलांची नावे आहेत. या दोन्ही महिलांना बांधून त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी करण्यात आली असून पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. भगवान सिंह, त्यांची पत्नी लैला आणि तांत्रिक मोहम्मद शफी अशी या आरोपींची नावे आहेत. चौकशीत पती पत्नीने हत्येनंतर मृत महिलांचं मांस खाल्ल्याचं समोर आलंय.